जम्मू श्रीनगर नॅशनल हायवेवरील रामबाण जवळ टॅक्सीचा भीषण अपघात झाला. भरधाव टॅक्सी खोल दरीत कोसळली. या टॅक्सीला बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. बचाव कार्यात अनेक अडथळे आहेत. परभणीच्या सोनपेठ ग्रामीण रुग्णालयातल्या डॉक्टर उपस्थित नसल्यानं संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केली. बांधकामावर पाणी मारताना किरण मस्केंना शॉक लागला. सोनपेठ रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता तिथे डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यावेळी संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. डॉक्टर नसल्यानं रुग्णाला परळी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बहिणीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातून तरुणाची हत्या करण्यात आली. पवन लोढे असं मृत तरुणाचं नाव आहे. आरोपींनी पवनच्या दुचाकीला जोरदार धडक देत त्याच्या अंगावर 4 वेळा गाडी घालून त्याचा निर्घृण खून केला. शेंदूरवाडा सावखेडा भागामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. विशेष म्हणजे मृत व्यक्ती आणि आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. नवी मुंबईमध्ये तोतया पोलिसाला पोलिसांनी ताब्यात घेतले. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. पोलिसांचा गणवेश घालून एका बारमालकाला दमदाटी करत मारहाण करणं तरुणाला महागात पडलं. मित्रांना कामावरून काढून टाकल्याच्या रागातून तरुणानं हे कृत्य केलं. बारमालकानं पोलिसांना बोलावल्यानंतर सर्व प्रकार उघड केला. पुण्याच्या कोलवडी परिसरामध्ये अवैध दारू भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्यावेळी पोलिसांनी दारू तयार करण्यासाठीचा कच्चा माल नष्ट केला. या प्रकरणात एका महिला आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. वाशिममध्ये सोमठाणा चेकपोस्टवर एका कारमधून 1,89,000 रोकड जप्त करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 50,000 पेक्षा अधिकची रोख रक्कम जवळ बाळगता येत नसल्यानं ही कारवाई झाली.